नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नांदेड महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर, तर आजपासून आदर्श आचारसंहितेला सुरुवात. नांदेड महापालिकेच्या 20 प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात 16 सप्टेंबर रोजी होत असून राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नामनिर्देशन पत्राची छाननी 25 सप्टेंबर रोजी होणार, तर वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांच्या याद्यांची छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेचच करण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 27 सप्टेंबर हा असणार आहे. महापालिकेचे निवडणूक मतदान 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे, तर 12 व 13 ऑक्टोबर 2017 निवडणुकीचा अंतिम निकाल लागणार आहे. तर 12 व 13 ऑक्टोबर 2017 निवडणुकीचा अंतिम निकाल सकाळीपासूनच जाहीर होणार असल्याचे मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. माननीय राज्य निवडणूक आयोगाने नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण नांदेड महानगरपालिका हद्दीत आज दुपारी 4 वाजल्यापासून आचारसंहिता सुरू झाली. सदरची आचारसंहिता ही साधारणपणे आजपासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच 12 तारखेला संध्याकाळपर्यंत लागू राहील. निवडणुकीचा प्रोग्राम माननीय आयोगाने दिलेला असून त्यानुसार दिनांक 16 ते 23 सप्टेंबर या दरम्यान नामनिर्देशन पत्र सादर केले जाणार आहेत. या दरम्यान येणाऱ्या रविवारी मात्र 17 तारखेला कुठलेही नॉमिनेशन घेतले जाणार नाही. त्याचबरोबर प्राप्त नॉमनिर्देशन पत्र 25 तारखेला त्याची छाननी होईल 25 सप्टेंबरला आणि छाननी पूर्ण केल्यानंतर त्याच दिवशी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. अशा प्रकारे वैध जे उमेदवार ठरतील त्यांना विड्रॉलची डेट आहे दिनांक 27/9/2017 2:03 त्यांना आपले नॉमिनेशन ज्यांना मागे घ्यायचे आहेत त्यांना घेता येतील. राहिलेल्या निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना दिनांक 28 रोजी निवडणुकीचे चिन्ह नेमून दिले होते. चिन्ह मिळाल्यानंतर 28 तारखेला अंतिमरित्या रिंगणामध्ये राहिलेल्या उमेदवारांची नावं प्रसिद्ध केली जातील आणि जर आवश्यकता असेल म्हणजे 1 पेक्षा जास्त उमेदवार कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट म्हणून कुठल्या प्रभागात असतील तर अशा ठिकाणी मतदान घेतलं जाईल. त्याची दिनांक आहे 11/10/2017 रोजी. मतदान कालावधी 7:30 ते 5:30 असा असेल आणि मतमोजणी दुसऱ्याच दिवशी दिनांक 12 रोजी गुरुवारी 10:00 मतमोजणी संपेपर्यंत चालू राहील. मतमोजणीसाठी आम्ही पॉलिटेक्निकचं कॅम्पस रिझर्व केलेलं आहे, त्यामुळं मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया तिथंच होईल. सर, 7 तारखेला प्रभागनिहाय याद्या प्रसिद्ध होणार होत्या, तर त्याची तारीख वाढली. प्रभागनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 7 होती, परंतु माननीय राज्य निवडणूक आयोगाने आज रोजी ही यादी जाहीर करण्याची तारीख 9 सप्टेंबर केलेली आहे आणि त्याप्रमाणे 9 सप्टेंबर रोजी प्रभागनिहाय याद्या जाहीर होती. ह्या याद्या नेमक्या कोणत्या यादीवरून घेतलेल्या आहेत? त्यासाठी प्रभागनिहाय याद्या तयार करताना 1 जुलै 2017 रोजीची विधानसभेची मतदार यादी ही अंतिम समजण्याचे निर्देश माननीय राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. त्या निर्देशाप्रमाणे 1 जुलै 2017 अखेरची विधानसभेची जी यादी आहे ती यादी या ठिकाणी विचारात घेण्यात आली आहे. ही यादी विचारात घेत असताना महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरची नावं घेऊ नयेत ही सुद्धा खबरदारी घेतलेली आहे, त्यामुळे ही यादी परिपूर्णरित्या तयार झाली आहे. सर, शहराच्या किती प्रभागांमध्ये VVPAT मशीन असणार आहे? VVPAT मशीनचा प्रयोग करण्याबाबत माननीय राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे, त्याबद्दल प्रशासनाने पण तयारी केलेली आहे, परंतु निवडणूक आयोगाकडून परमिशन याबद्दल लेखी प्राप्त होणं गरजेचं आहे. ती परमिशन अद्यापपर्यंत प्राप्त नाही आहे. माननीय राज्य निवडणूक आयोगाने परमिशन दिल्यास साधारणपणे 1 ते 2 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रभागामध्ये VVPAT मशीन्स लावण्यात येतील आणि निवडणूक प्रक्रिया कशी पारदर्शक आहे याचा प्रत्यक्ष संबंधित मतदारांना आपल्याच डोळ्यांनी आपला डेमो बघायला मिळेल. सर, आदर्श आचारसंहितेचं अनुपालन करावं या संदर्भात आपण काय आवाहन कराल महापालिकेच्या वतीने? आचारसंहितेच्या अनुषंगानं सर्वांना आवाहन करण्यात येतं की काय करावं आणि काय करू नये याबद्दलचे निर्देश
माननीय राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत स्पष्ट दिले आहेत. हे निर्देश देत असताना जर कोणाच्या मनात काही शंका असेल, कोणाला काही त्याबद्दल काही संभ्रम असेल, तर तो महापालिका आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी या शासकीय संस्थांकडून तो क्लिअर करून घ्यावा. आपल्याच मनाने तो गैरसमज कोणी ठेवू नये. दुसरं एक आव्हान असं आहे की निवडणुकीच्या निमित्तानं शहरातमध्ये विरूपण कायद्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनातर्फे केली जाईल. हा कायदा राबवत असताना केवळ हे महापालिकेचंच कर्तव्य आहे असं न समजता सर्व नागरिकांनी व संभाव्य सर्व उमेदवारांनीसुद्धा डिफेसमेंट ॲक्टची अंमलबजावणी करावी. विनापरवाना कुठेही होर्डिंग्ज लावू नये, किंवा लावले तर ते आचारसंहिता पथकामार्फत काढण्यात येतील, परंतु अशी कारवाई करण्याची वेळच येऊ नये अशा प्रकारचं आवाहन आम्ही करतो. सर, एकूणच आचारसंहितेवर कुणाचं नियंत्रण असणार आहे? संपूर्ण प्रभाग क्षेत्रामध्ये निवडणूक घेण्यासाठी 7 निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी 7 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण शहरावर आचारसंहिता पथकाची अंमलबजावणी करण्यासाठी एक आचारसंहिता अंमलबजावणी पथक किंवा कक्ष हा एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षाचे प्रमुख एक उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असतील आणि ते संपूर्ण शहरामधील आचारसंहितेची अंमलबजावणी करतील. सर, विशेषत सोशल मीडियावर कशा पद्धतीने काही नजर वगैरे राहणार आहे आचारसंहितेच्या बाबतीमध्ये? सोशल मीडियावर सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर ज्या काही जाहिराती येतील किंवा जे काही प्रसिद्धीकरण केलं जातं हे निश्चितच त्या खर्चामध्ये नमूद असतं किंवा त्याची परमिशन सुरुवातीला घेतलेली असती. परंतु चर्चेप्रमाणे काही व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, तर यामध्ये काही आक्षेपार्ह मजकूर कोणी प्रसिद्ध केला तर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. परंतु शेवटी ज्याला उमेदवाराला ज्याला प्रचार करायचा आहे त्यांना उपलब्ध साधनांद्वारे आपल्या कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने किंवा त्या आचारसंहितेमध्ये राहून प्रचार करण्याची मुभा निश्चितच आहे. म्हणजे मला निवडून द्या अशा प्रकारचा जो काही प्रचार असेल तर तो सोशल मीडियावरून होत असेल तर योग्य आहे अयोग्य आहे काय? ठीक आहे, प्रचार उमेदवार करत असताना तो दूरध्वनीवरून करतो, फेसबुकवरून करतो किंवा व्हॉट्सॲपवरून करतो हा भागच नाही आहे. कारण ज्या उमेदवारांना निवडणुकीला उभा राहायचा आहे त्यांनी स्वतः प्रचार करायचा आहे, त्यांचे समर्थक प्रचार करतील आणि याबद्दल आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. फक्त त्यांना आक्षेपार्ह विधान काही करता येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे भावना भडकतील लोकांच्या, अशा प्रकारचं वातावरण खराब होईल, सामाजिक सलोखा बिघडेल, अशा प्रकारचं वर्तन करता येणार. खर्चाच्या मर्यादेमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वीचे माननीय राज्य निवडणूक आयोगाचे जे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणेच 5 लाख रुपयाची मर्यादा यावेळी सुद्धा आहे. हे खर्च करत असताना उमेदवारांना आयोगाच्या यापूर्वीच दिलेल्या विविध गाईडलाईन्सप्रमाणे त्यांना एक स्वतंत्र खात्यामध्ये ती रक्कम जमा करून त्या एकाच खात्यातून तो सगळा खर्च करायचा आहे. आणि उमेदवारांना दैनिक ज्याच्या त्या दिवशी केलेल्या खर्चाचा हिशेबसुद्धा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे. आणि याबाबत माननीय आयोग गंभीर आहे आणि आयोगाच्या निर्देशाप्रमाणेच त्याची अंमलबजावणी केली जाईल. सर, फॉर्म भरण्यासाठी उमेदवाराला काय फीस लावलेली आहे? फॉर्म भरण्यासाठी आपण अनामत रक्कम म्हणून जी रक्कम स्वीकारतो त्यामध्ये अराखीव प्रभागांसाठी रुपये 5,000 प्रति उमेदवार अशी अनामत रक्कम आहे आणि महिला व राखीव प्रभागातील उमेदवारांसाठी 2,500 रुपये ही अनामत रकमेची मर्यादा आहे. येत्या काळात 20 प्रभागांमधील 81 जागांसाठी निवडणूक कुणाकुणाची वर्णी नगरसेवक पदावर लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नांदेडहून दीपक बावस्कर, उदय नरवाडेसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.